कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. चाली साफसफाई. हो, म्हणजे चालली आहे. बाहेर गेला होतात ना तुम्ही? कधी? हो म्हणजे जायचं होत, पण वसू नाही जाता आलं का मला? का खोटं बोलता तुम्ही माझ्याशी बाबा? खरं सांगा मला, कोण आलं होतं घरी? आग नाही. वसू काय गं, काय झालं तुला? आई आई मला तू दिसला होता विसर्जनाच्या वेळी. मी माझ्या या डोळ्यांनी पाहिलंय त्याला. अगं कुणाला? नाही शार्दूल. तो या शहरात कुठेतरी बाबा बाबा तो इथेच कुठेतरी राहतो माहितीये. तो इथे आला होता का सांग ना तुम्ही मला, आला होता का? तू शांत शांत शांत, तू काही खाणार आहेस का? मला काही नकोय बाबा. मी ना गरम चहा घेऊन येते, बरं वाटत. नाही कुठेच जायचं नाहीये. तुम्ही दोघं कुठेही नका जाऊ. मी तुम्हाला काहीतरी विचारतीये. शार्दूला पाहिलं का तुम्ही? का विषय बदलताय तुम्ही दोघं? अगं काय संबंध, कोणा दुसऱ्या कोणाला तरी बघितलं असेल. हो म्हणजे गर्दीत भास झाला असेल तुला. नाही भास, असा कसा भास होईल मला? तुझ्या माझ्या समोर आला होता ना तेव्हा माझी अवस्था काय झाली होती मी नाही सांगू शकत. त्याच्या बरोबरची कित्येक वर्ष मी भीतीमध्ये काढलेत बाबा. त्याचं वागणं बोलणं मारणं अजूनही मी विसरू नाही शकले काहीच बाबा. एक एक गोष्ट लक्षात आहे माझ्या, तुमच्यामुळे मी जीवानिशी त्याच्या कचाट्यातून वाचली. आता कुठे आकाशावर बरोबर सगळं नीट जुळायला लागलो होत. तो असं अचानक समोर आला, खूप घाबरले. अगदी तसाच, तेवढाच क्रूर. बाबा त्याने माझ्या मनीला पाहिलं तर नसेल ना? मला भीती वाटते बाबा, तर माझ्या मनीला काय करणार तर नाही. उगाच जास्त पॅनिक होऊ नकोस वसू, शार्दूलचा काही संबंध नाहीये. तू तसा विचार करू नकोस, विसरून जाते सगळं. विसरून जा बाबा, हीच गोष्ट तुम्ही माझ्या डोळ्यात डोळे घालून बोला. अगं काय सारखं शार्दूल लावलायस? तुला सांगितलं ना एकदा तू नाही आहे कुठे म्हणून? असं कसं नाहीये, मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिलं त्याला रस्त्यावरून जाताना. अगं तू तर आत्ता आलीस. तो Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.